नमस्कार मित्रांनो, कोकणी प्रवर्तक या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्व शेतीची कामं हुरकलेली आहेत आणि जे आपली कोकणामध्ये जी लागवड म्हणतात ती काजूची आणि हापूस आंब्यांची, तर आता गुर ही शेती झाल्यामुळे उन्हाळ सुटलेली आहेत आणि त्यामुळे जी आपली लागवड केलेली असते मग ती काजूची असू द्या किंवा कलमी आंब्यांची असू द्या हापूस आंब्यांची असू द्या, तर त्या लागवडीचं आपल्याला काळजी घ्यावी लागते. म्हणजे कुंपण वगैरे करावं लागतं जेणेकरून लहान रोपांना गुरे त्याचप्रमाणे रानटी जनावरे वगैरे त्यांचा नाश न करण्यासाठी ती काळजी घ्यावी लागते आणि अशीच काळजी आम्ही घेत आहोत आणि आम्ही आमच्या कलमांमध्ये आहोत आणि तिथे कशा पद्धतीने त्याच्यासाठी कुंपण वगैरे केली जाते तर ही आज या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत. तर चला पाहूया कशा पद्धतीने कुंपण केली जाते ती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे एक कलम आहे हापूस आंब्याचं आणि अशा पद्धतीने संरक्षण करण्यासाठी हिरवं कापड लावलेलं आहे कारण इकडे बकऱ्या वगैरे खूपच आहेत, त्याचप्रमाणे रानटी जनावरेही आहेत आणि आता शेती झाल्यामुळे सर्व सुट्टी आहेत. हे कलम आहे आपण पाहू शकतो आणि ह्या ढिऱ्या आलेल्या आहेत, याला ढिऱ्या म्हणतो आणि या कोवळ्या ढिऱ्या नागतोडे वगैरे किंवा कीटक वगैरे ह्या कुंटून टाकत असतात म्हणून पावडर टाकलेली आहे, पट्टानी पावडर म्हणतो ते टाकलेली आहे आणि गुरांचे तोंड काय एवढ्या वरती पोचू शकत नाही आणि काही दिसू शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने हे कुंपण केलेलं आहे आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने एक कलम कुंपून झालेला आहे आणि आता दुसरं कलम ही भाऊ बाबा आणि आई तिकडे बसलेले आहेत, तर आपण पाहूया कशा पद्धतीने कुंपण वगैरे करतायत ते. मित्रांनो, हे एक कलम आहे आणि कलमाबरोबरच फणस आहे, फणसाचं झाड आहे, कापा फणस आहे. कापा फणस कसा ओळखायचा, तर हे पानं अशी कात्री पानं येत असतात त्याच्यावरून ओळखतो आणि इकडे कुंपण टाकतोय. दरवर्षी पाणी 3 ते 4 वर्ष पाणी टाकावं लागतं आणि त्यानंतर ही लागतात आपोआप फळ आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला काय सांगायचं आहे, संदेश काय आहे, तर संदेश हाच आहे की प्रत्येक व्यक्तींच्या प्रत्येक कुटुंबांमध्ये काही ना काहीतरी सेलिब्रेशन होत असते, मग लग्न असू द्या, वाढदिवस असू द्या, मग आपण जे महिन्यान काही दिवसानंतर किंवा वर्षानंतर जे टाकाऊ वस्तू होत असतात त्यापेक्षा आपण आंब्यांचं किंवा काजूचं रोप दिलं तर आपल्या मित्राकडे किंवा ज्याला आपण भेटवस्तू देणार आहोत तर त्याच्या अवतीभोवती झाडांची रहदारी वाढणार आहे, पक्षी मिळणार आहेत, अन्य प्राणी मिळणार आहेत, म्हणून आपण कलमी आंबे किंवा कलमी काजूंची नक्कीच भेटवस्तू आपण दिली पाहिजे. तर मित्रांनो, रत्नागिरीचे हापूस आंबे हे महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे तर साता समुद्रापार या हापूस आंब्यांची चव ही पोचलेली आहे आणि हे हापूस आंब्यांचं रोप कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागते, कशा पद्धतीने त्याची निगा राखावी लागते, अशा पद्धतीने कष्ट करावे लागत असतात आणि तेव्हाच या कष्टाची गोडवी त्या आंब्यामध्ये आलेली असते. कोवळी कोवळी पानं कुठला प्राणी खात असतो, तर आपण पाहू शकतो हा जो हा प्राणी आहे ज्याला नागतोडा म्हणतो, हा नागतोडा अशा पद्धतीच्या ढिऱ्या असतात तर ह्या ढिऱ्यांना तो कट करत असतो. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा नागतोडा असतो, हा खातो आणि हिरवा पानांमुळे हिरवा दिसत नाही, अशा पद्धतीने न दिसल्यामुळे तो हानी करत असतो, तोडतो पाने. आत्ताच आम्ही 2-3 उडवलेले आणि पट्टानी पावडर टाकल्यामुळे हे आता जातील परंतु याच्यामुळे धोका निर्माण होतो.
मित्रांनो, हे हिरवं कापड आहे, हे हिरवं कापड झाडांसाठी खूप लाभदायक असतं, ज्याच्यामुळे आपण जर झाडांना पाणी टाकलं तर ते पाणी म्हणजे पाण्याची जास्तीत जास्त धूप होत नाही किंवा ते बाष्पीभवन होत नाही त्याचं, आणि त्याचमुळे जास्तीत जास्त सावली झाडांना राहते. अशा पद्धतीने सावली राहण्यासाठी आम्ही नवीन कापड विकत घेऊन हे कलमांसाठी लावलेलं आहे आणि एकदम फिट लावलेलं आहेत. बकऱ्या वगैरे खूपच आहेत, जनावरे खूपच आहेत, आणि त्यामुळे त्यांच्यापासून वाचवण्यासाठी अशा पद्धतीने खालपर्यंत बांधावं लागतं. मित्रांनो, आपण पाहू शकतो, जेणेकरून कोणताही प्राणी आतमध्ये जाता कामा नये अशा पद्धतीने बांधत आहोत. तुम्हाला नक्की मित्रांनो चान्स भेटला तर नक्की तुम्ही हापूस आंब्यांचं कलम तुम्ही तुमच्या घराशेजारी किंवा वाड्याशेजारी किंवा तुमची जागा जी असेल जिथे तुम्हाला जिथे झाड होऊ शकतं अशा ठिकाणी तुम्ही लावू शकता आणि नक्कीच त्याचं उत्पादन घेऊ शकता. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये हापूस आंबेही खूप महागच आहेत आणि ज्याप्रमाणे म्हणतो की कर्माचं बीज लावलं की भविष्य काळात कधी ना कधी आपल्याला मिळत असते, तर आपण चांगले कर्म म्हणजेच ह्या हापूस आंब्यांचे बीज लावूया, नक्कीच आपल्याला भविष्य काळामध्ये याचा फायदा मिळेल. हापूस आंबा दुसऱ्या पद्धतीने आपण पाहू शकतो, तर त्याच्यासाठी खुंटी कलम बांधतात, तर त्या खुंटी कलमचा व्हिडिओ कोकणी प्रवर्तक या चॅनलवर मित्रांनो दिलेला आहे, नक्की पहा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनेच कोकणातली शेतीची कामं झाली की अशा पद्धतीनेच कामं ही कलमांची त्याचप्रमाणे काजूंची लागवड करण्यासाठी ही मेहनत घेतली जात असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.